Please marry me. आशीष लाजली होती पद्मज. इथेच होतो. पण तिने तरीही उत्तर नाही दिलं. मी तिला पुन्हा विचारलं. ती लाजली लाजली आणि म्हणाली, तर तुला एक्सपेक्टेड असलेलंच. ती बोलली की पद्मजा माझ्याकडे बघत राहिली अशीच. म्हणजे काय बोलावं काही सुचत नव्हतं. शब्दच फुटत नव्हते. शेवटी पद्मजा म्हणाले की उशीर झाला निघायचं. करेक्ट. आणि मग हे मी बोलतेय श्रीकांत. उशीर झाला निघूयात प्लीज. अचानक काय झालं? माझं ना थोडं डोकं चढल्यासारखं वाटतंय. आणि लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर आलो ना, सगळे काळजी करत असतील. निघूयात. फोन केला तेव्हा कुठे होती ती दोघं जण? आई 5 मिनिटात येईल, जरा शांत राहा. किती वेळ झाला हा? जेवणाची वेळ टळून गेली. इथे वाढण्यापासून कळण्यापर्यंत सगळं मीच करते. कोणाला काही पडलेलं नाहीये. तायडा आले ते कशाला कटकट करतेस? काय रे श्री, किती वेळ हा? मी आपली कधी जा. तुम्ही दोघं जा, आज जा, हात पाय धुऊन या, सगळ्यांच्या बरोबर जेवायला बसा. जा. मला कोणी साधं बोलू सुद्धा देत नाही ते. तायडा दोघांसाठी ताटं घ्यावी लागतील ना? हो घेते बाई. काय ग तुझा लेक लग्नाला का नाही आला? संग्राम ना. दुसरा कोणी आहे? आऊ तो किती बिझी असतो माहितीये, एकदम बिझी असतो. नेमकं लग्न होतं ना त्याच वेळी पथपेढीला फॉरेनची लोक भेट द्यायला येणार होती. म्हणजे त्याचा कारभार कसा चालला हे पाहायला. का म्हणून नाही आला? हो
नाही तर श्रीच्या लग्नाला तो येणार नाही असं होईल का? सख्या भावापेक्षा जास्त मानतो तू मला, तर अगदी राम लक्ष्मणाचा जोडा वाटतो. आला आला राम आला. आणि सीता 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 पाहून काय काय दादू झालं ना आता लग्न? मग नाही मग असे लग्न न झालेल्या जोडासारखे का वागताय? काय कुठे गेला होता? तुला माहिती आहे मी कुठे गेलो होतो? गणपतीच्या मंदिरात. म्हणजे म्हणजे तू पद्मजा वहिनीला जिथे घेऊन? करेक्ट. मी जे काही पद्मजा सोबत झालं होतं तसंच्या तसंच घडत होत असत. आम्ही खूप एन्जॉय केला. अगं अंजली बस ना, मी उगाच बसून आले, माझं झालंय कधीच जेवण. बस ग बस. तुला सवय नसेल ना टेबलवर बसून जेवण्याची? घरी खाली बसूनच जेवत असेल ना तुम्ही लोक? असं काय करते श्यामल? आजच ती आपल्या घरी आली आहे. आपल्या घराची आणि तिची अजून नीट ओळखही झालेली नाहीये. होईल हळूहळू. आणि आता जरी ती इथं बसलेली असली ना तरी मनाने माहेरीच पोचले. हो की नाही ग? अंजली मी ताट आणते हा तुझ्यासाठी. उशीर केलाय, होकार दिला आणि लग्नाला आणि आता दुरावा. हो पण आपण हे नाही बदलू शकत ना.
त्या सत्यनारायणाला काही दयामय आहे की नाही? आपण हे उद्या त्यांना विचार, आता जाते. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. हा तुमचा प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम संपला असेल तर मी बोलू. प्लीज टू ठीक आहे, आली तुझ्यावर द्या, नाही सांगणार कोणा. पण काय आहे आता मी बोलता बोलता जे मागितले ते कोणीतरी ऐकलो. ओके, मी काय म्हणते, आता झालंय ना लग्न, मग ह्याला काय म्हणायचं, प्रेम का घाई? बघ, जिथे लक्ष द्यायचं ना तिथे लक्ष, उगाच कुठेही लक्ष नको देऊ, समजलं? बापरे, घाबरली आम्ही. बघितलंस, बघितलंस काय सॉलिड ओरडतो माझा दादू. वन्स मोर, मी जाते. तुझ्या थांब ना, काय घाई आहे? ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः, हस्ते जलमाराय एवंगरगण विशेष विष्टायां शुभ पुण्यतिथौ तस्य नारायण कृपाशीर्वादेन सुख शांति समृद्धि प्राप्त्यर्थ सत्यनारायण पूजनं च करिष्ये. त्वां विघ्नशत्रुधने सुन्दरे भक्त प्रिये सुखदेरि वर प्रदेरि विद्याप्रदेरि हरे जिये सुवन्ति तेभ्यो गणेश वरदो भवनि. आज खऱ्या अर्थानं तुम्ही नवरा बायको झाला. सुखानं नांदा, भांड्याला भांड लागू द्या, मजा येते. पण भांड फुटणार नाही याची काळजी घ्या. हा गिरीजा, रायबाबांनी यायला हवं होतं ग. आज आशीर्वाद देण्याचा मान खरं तर त्यांचा आहे.
बाबा बाकी कोणी नसतं आलं तरी चाललं असतं. पद्मजा बाहेर पड. पद्मजा अगं सत्यनारायणाचं दर्शन तरी घ्या. सर्वात आदिमान त्याच आहे की नाही. आई कुठे? नाही अहो घरी पाहुणे आहेत ना, त्यांच्या जेवणा खावण्याचं बघायला पाहिजे. म्हणून मग रागिणी संध्याकाळी येईल तीर्थप्रसादाला, त्यावेळी मी आणि बंड घरी राहू. बरं मग आलाचा तर जेवणच जा. नाही म्हणजे तुम्ही संधी दिली तर लवकरच येऊ जेवायला. आणि काय आहे खोळंबले असतील जेवायचे. मी जर नाही गेलो ना तर मग रागिणी चिडचिड करेल. बाबा थांबा ना थोडा वेळ. नको बेटा. पद्मजा बाहेर पड. पद्मजा माझं लग्नानंतरचं ना आवडलं ना. अरे मावशीला नमस्कार करा. हो. पद्मजा हे सगळं तसंच घडतं तसंच्या तसंच. एक गोष्ट नाही आहे ही साडीनेस. नाही
चांगली आहे पण ही जास्त छान आहे. श्रीकांत प्लीज प्लीज मी सांगतोय म्हणून साडी सुद्धा नाही बदलणार. पटकन चेंज कर.